शिव प्रतिष्ठानच्या मार्फत युवकांचे कान भरण्याचा आणि ह्या देशाचा इतिहास तोडमोड करायचा आणि अशांती फैलवण्याचा कार्यक्रम संभाजी भिडेंनी घेतला. संभाजी भिडेंना एवढी मुभा का आहे? दोन समाजामध्ये जाती तंटा वाढवण्याचं काम हे संभाजी भिडे करतायत. सरकारने सांगावं की हे माणसं आम्ही भोकरे सोडलेले आहे जातीवादी तंट करण्यासाठी, दंगली फैलवण्यासाठी असे वक्तव्य करतात आणि त्यांना या सरकारचा अभय आहे. काल अमरावतीमध्ये शिव प्रतिष्ठानच्या मार्फत युवकांचे कान भरण्याचा आणि ह्या देशाचा इतिहास तोडमोड करायचा आणि अशांती फैलवण्याचा कार्यक्रम संभाजी भिडेंनी घेतला. संभाजी भिडेंना एवढी मुभा का आहे आणि ते असे अशांतीचे कार्यक्रम का करतायत? त्यांनी म्हटलं की महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे मोहनदास करमचंद गांधी हे वेगळ्या समाजाचे होते, हे मुस्लिम समाजाचे होते. आता या दोन समाजामध्ये जाती तंटा वाढवण्याचं काम हे संभाजी भिडे करतायत. आपले महात्मा, या देशाचे महात्मा गांधी, आपले म्हणजे आपण त्यांना फादर ऑफ द नेशन म्हणतो, या देशाचे वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यांनी मार्ग दाखवला, त्यांनी स्वतंत्र लढाईमध्ये त्या ठिकाणी स्वतंत्र मिळवण्यासाठी पूर्ण आपला स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि आपल्याला झोकून देऊन त्यांनी काम केलं. त्या आपल्या पित्याला हे संभाजी भिडे असं बोलत असतील तर होम मिनिस्टर आणि हे सरकार त्यांच्यावर ऍक्शन का घेत नाही? सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सभागृहामध्ये तो विषय उचलला आणि त्याच्यावर या सरकारने उत्तर दिलं नाही. सरकारने सांगावं की हे माणसं आम्ही भोकरे सोडलेले आहे जातीवादी तंट करण्यासाठी. आम्हाला परत जर या गोष्टी अमरावतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये झाला तर त्या आम्हाला सहन होणार नाही आणि मग त्याचे परिणाम काय होतील हे सरकारने त्या ठिकाणी मोजावे. मला तरी वाटतं की ते दंगली फैलवण्यासाठी असे वक्तव्य करतात आणि त्यांना या सरकारचा अभय आहे. मेरा ये कहना है कि संभाजी भिडे कल आए थे अमरावती में, वो शिव प्रतिष्ठान के मार्फत उन्होंने एक प्रोग्राम रखा युवकों को वो बहकाने के लिए, मार्गदर्शन नहीं बोलते, बहकाने के लिए उन्होंने रखा. और उस मार्गदर्शन में उन्होंने ये कहा कि महात्मा गांधी के पिता ये मुस्लिम जमींदार थे. ये कौन सा वक्तव्य हो गया? और ऐसे संभाजी भिडे को हम जेल क्यों नहीं डालते, हम उनको हथकड़ी क्यों नहीं लगाते? उनको सरकार का अभय है ऐसा दिखाई देता है. और सरकार ने उनको क्या ये सारे मिसअंडरस्टैंडिंग फैलाने के लिए रखा हुआ है? इसका निषेध ही है. अगली बार यदि संभाजी भिडे ने ये किया तो हम कोई ये सहन नहीं करेंगे. देशामध्ये सर्वधर्म संभावना उपदेश नकोच, उनका ये स्टेटमेंट सिर्फ गांधी जी ने, ये भी साफ तौर पर तुलाम कह रहे हैं कि देश में जो लोग बात करते हैं कि सर्वधर्म संभावना विषय है. संभाजी भिडे नावाच्या ग्रहस्थानं जे काही वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध संपूर्ण देशानं केला पाहिजे. अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या विभूती आहेत, पुरोगामी विचाराचे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा बदनामी करण्याचा कट शिस्त आहे. खरं म्हणजे या सगळ्या मागं कोण आहे, त्यांचा थिंक टँक कोण आहे, हे कर्ता करविता कोण आहे याचा सुद्धा शोध घेण्याची वेळ आलेली आहे. जनतेनं सुद्धा तो शोध घेतला पाहिजे असं माझं मत आहे. संभाजी भिडेवर कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे, हा आग्रह आम्ही सभागृहात धरलेला आहे. आजच निवेदन त्याचं व्हावं हा सुद्धा आग्रह आम्ही धरलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन केलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी शेतकऱ्याकरता जे मदतीच्या काही निर्णय आहेत ते पूर्ण करतो केलेत असं सांगितलं. दुर्दैवानं जाहीर झालेले अनेक निर्णय अंमलबजावणी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. जी मदत शेतकऱ्याला अतिवृष्टीमध्ये करावायची होती, गारपिटीमध्ये करावायची होती, ती सुद्धा झालेली नाही. 350 रुपये कांद्याचं अनुदान ते देणार होते ते सुद्धा अद्याप पोहोचलेलं नाही.
या सगळ्या परिस्थितीत दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, त्यावर कोणी सरकारमधून बोलण्यास तयार नाही, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्यास तयार नाही, अशा प्रकारची अवस्था आहे। आणि ह्या सगळ्यावर आम्ही ज्यावेळेस बोलण्यास उभं राहतो त्यावेळेस आम्हाला बोलू दिलं जात नाही, ही सुद्धा अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आज विरोधी पक्षाचा प्रमुख म्हणून मी आहे तेथे, मला ती संधी द्यायला पाहिजे, ती दिली नाही, कारण त्यांच्या निवेदनाने अनेक मुद्दे असे होते की ते खोडून काढता येत होते। त्यांनी जे शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमाचा सुद्धा परिस्थिती अशी आहे की 6 महिन्यापासून काही ठिकाणी वर्षभरापासून दाखले हे लोकांना दिले जात नाही, ते साठून ठेवले जातात आणि शासन आपल्या दारी जाहीर केलं जातं आणि त्यावेळेस त्यांना भरभरून आणलं जातं, कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो आणि त्यांना निन्या गाड्यांतून भरून आणतात पण जाताना पुन्हा जाण्याची व्यवस्था नसते, ही अवस्था आहे। हा जो कार्यक्रम चाललेला आहे त्यामध्ये सुद्धा जागच्या जागेवर जिथल्या तिथं त्यांना दाखले मिळत होते त्यांच्या गावी ते आता कार्यक्रमाला यायचं, गर्दीत उभं राहायचं, उपाशी पोटी परत जायचं, असा तो कार्यक्रम संपूर्णपणे चालला आणि कोट्यवधी रुपयाचा खर्च त्याच्यावर चाललेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या सगळ्याचं निवेदनावर आम्हाला बोलण्याची संधी तिथे दिली नाही, परंतु सभागृहात अजूनही आम्हाला काही कालखंड मिळालेला आहे, त्यामध्ये आम्ही हे सगळे मुद्दे उपस्थित करू। बाळासाहेब थोरात, चंद्रपुरात आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, चंद्रपूर शहरामध्ये इरई नदीने आपली इशारा पातळी ओलांडून त्यांचं पाणी संपूर्ण शहरात आलेलं आहे, 8 ते 10 फुटापर्यंतचं पाणी आहे, रेस्क्यू ऑपरेशन तिथे सुरू आहे 8 ते 10 फुटांपर्यंत आणि एनडीआरएफचं पथक आलेलं आहे, परंतु सरकार या सगळ्या संदर्भात गांभीर्याने बघत नाहीये। सरकार घोषणा करण्यामध्ये फार पटाईत आहे, अंमलबजावणीमध्ये नाही, हीच वस्तुस्थिती नागरिकांना दिसत आहे। त्या अंमलबजावणी तिथे झाली पाहिजे, मदत कार्य चालू असलं पाहिजे, जी काही मदत अनेकांचे कुटुंब त्यांचा संसार पाण्यात जातो त्यांना व्यवस्थित जागी पोहोचवणं, त्यांना मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। घोषणा इथं मोठ्या आहेत, सभागृहात म्हटलं तर सगळे म्हणतील वा समाधानी आम्ही, परंतु खाली जनता समाधानी आहे की नाही हा प्रश्न आहे। आणि म्हणून चंद्रपूर मध्ये जे राज्यात चाललंय ते चंद्रपूर मध्ये आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। नाही, आज माननीय शरद पवार साहेबांकडे एक बैठक आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, आम्ही चर्चा करणार आहोत, महाविकास आघाडी आणखी मजबूत कशी करता येईल यावर चर्चा होणार आहे। बाळासाहेब, सोमवार मंगळ विरोधकांची एकजुटीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन झाले आहे, 11 दिवसांमध्ये जवळपास 430 खासदारांना ते भेटणार आहे, धास्तिक या ठिकाणी पाहायला मिळत असं? एकंदर वातावरणच देशातलं जे आहे ते नाराजीचं झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल। परिणामतः भारतीय जनता पक्षाला आता वेगळी धास्ती वाटणं साहजिक आहे आणि त्याचा तो परिणाम असेल। सोमवार मंगळ नेता कोण होणार, कारण 2 आठवडे होत आले, अजूनही नाव नाही म्हणतात सगळे? आम्ही मार्गदर्शन मागितलेलं आहे की राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष हा आहे, राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाची काय अवस्था असते तुम्ही बंगलोरला विचारलं तरी तुमच्या लक्षात येईल। आणि आमच्या आज आम्ही 45 लोक आहोत काँग्रेसचे, आमचे सहकारी आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे, आम्ही सगळे विरोधी पक्षाची नेत्याची भूमिका करतो आहोत, अशी स्थिती आहे। नावं वेगवेगळी आहेत त्याच्यामुळे वेळ लागतो। संभाजी भिडे हमेशा इस प्रकार से जो वक्तव्य करते हैं, ये क्या उनके स्टंट है? दूसरा ये कि दंगल फैलाने का काम उनका है, और तीसरा ये है कि भीमेगांव जो कोरेगांव का जो प्रकरण हुआ था, क्या उसमें भी इस प्रकार से वक्तव्य करने के बाद में दलित समाज काफी इसके जो संभाजी भिडे नाम के इस समय उनपे जिम्मेदारी है कि दंगल जैसा सदृश स्थिति निर्माण करना, लोगों में अस्वस्थता निर्माण करना, लोगों में फैक्शन तैयार करना, ये तो जिम्मेदारी उनकी है, लेकिन इनके पीछे कौन है? कि जो ये जो थिंक टैंक है उसके बारे में हमें सोचना चाहिए और उन पर कोई ना कोई कार्रवाई करनी चाहिए। संभाजी भिडे की इतनी हिम्मत क्यों बढ़ती है हर टाइम? उनके पीछे इसका मतलब सरकार कुछ कार्रवाई करता नहीं, आज कुछ भी महात्मा गांधी के ऊपर, राष्ट्रपिता के ऊपर जो बात करता है उसके बारे में और क्या करने का, उन पर कार्रवाई होनी चाहिए। हमने निवेदन मांगा है सरकार से हाउस में। सोमवार मंगळवार अधिवेशन नाहीये, पंतप्रधान मोदी हे पुण्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे हे बंद केलंय का? ठीक आहे, दोन कारण तर असे आहेत की शनिवार रविवार होता, अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती राज्यामध्ये आहे, प्रतिनिधींना जाऊन येणं गरजेचं आहे मतदारसंघामध्ये, त्यानंतर ते चर्चा उपस्थित करतील, तिथले प्रश्न सांगतील,
आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून आहे तर मंगळवारी पंतप्रधान आहे त्यामुळे राष्ट्र भारतीय जनता पक्षाची काही अडचण असेल परंतु सगळ्याचा विचार करून आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी निवेदनामध्ये बरेचसे जुने मुद्दे सांगितलेले आहेत. खरं पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही त्यांना 50,000 रुपये अद्याप भेटले नाही या संदर्भातही त्यांनी माहिती दिली. नाही वस्तुस्थितीच आहे, घोषणा आहेत, खाली काही नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला असं लक्षात येतं की मुख्यमंत्र्यांना तर हे माहिती आहे की नाही की आपली प्रशासकीय यंत्रणा आपण वरून सांगतो पण प्रशासकीय यंत्रणा कोणतंच काम शेतकऱ्याकरता कोणाकरताही करीत नाही ही स्थिती आहे.